आखाडीपासून ते चंपाष्ठीपर्यंत बरेच जणांच्या इथं वांगीही जमत नाही पण चंपाषष्टीला जी भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो त्या दिवसापासून वांगे खाण्यास सुरुवात होते तर त्या दिवशीचं भरीत असं लागते तर तेच भरीत आपण कसं बनवणार आहेत ते मी दाखवणार आहे ते अशा पद्धतीने वांगी घेतलेली आहे त्याचे बुडं थोडेसे कट करून घ्यायचे आणि काटेही काढून घ्यायचे आहेत कढईत टाकून घेतलं आणि त्यामध्ये दीड मगा पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे हिरवटसर असे टमाटे टाकून घ्यायचे म्हणजे जास्त पिकलेले टाकायचे नाहीत आता पाच मिनटापर्यंत हे मीडियम गॅसवर होऊ द्यायचे टमाटे थोडे लवकर होते तर हे टमाटे काढून घ्यायचे आणि वांगी अजून थोडं नरम होईपर्यंत होऊ द्यायची आहेत तर तुम्ही वांगी भाजूनसुद्धा घेऊ शकता पण त्या दिवशी खूप जास्त प्रमाणात भरीत बनल्या जाते तर वांगी ही वाफूनच घेतेतं तर छान अशी वांगी ही नरम झालेली आहे ते एका ताटात थंड होण्यासाठी काढून ठेवणार आहेत तर तोपर्यंत आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच अद्रक आणि एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक गाठी सोडलेल्या लसण मिरच्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर करू शकता थोडंसं जिरं टाकून अधरवधर थोडंसं वाटून घ्यायचं त्यानंतर भरीत म्हटल्यानंतर कांद्याची पात तर आली तर ता ताजी अशी कांद्याची पात त्याचे वरचे कांदे काढून घ्यायचे निवडून धुवून एकदम बारीक कांद्याची पात ही चिरून घ्यायची आहे आणि तेच कांदे एकदम बारीक असे चिरूनसुद्धा घ्यायचे आहेत त्यानंतर टमाट्याची वरची सालं काढून घ्यायची आणि एकदम बारीक टमाटे बारी कट करून घ्यायचे आहेत चिरून घ्यायचे आहेत तोपर्यंत तो वांगीही थंडी झालेली आहे आतमध्ये छान असं पाहायचं म्हणजे एखादं जर वांग किडकं असेल तर ते वांग उकडायला टाकायचंच नाही हे पा खूप चांगले असे वांगे आहेत तर सर्व वांगे अशाच पद्धतीने पाहून घ्यायचे आहेत तेला ले ले, तेला तर हलकेशी त्याला कट करूनसुद्धा घेतलेले आहेत कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे पाय एवढं तेल यामध्ये टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची ती कडकडल्यानंतर बारीक चिरलेला लसण टाकून घ्यायचा आणि बारीक चिरलेले कांदेसुद्धा टाकायचे आहेत तर कांदा हलकासा असा लालसर परतून घ्यायचा जास्तही परतायचा नाही थोडासा नरम झालेला असला पाहिजे ते पहा इथपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर जे आपण मिक्सरमधून वाटण वाटलं होतं जे ठेचा वाटला होता तो ठेचा टाकून घ्यायचा आणि तोही परतून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मिरच्या सर्व हे कच्चंच घेतलं होतं भाजून काहीही घेतलं नाही तर तेलामध्ये भाजायचं आहे ठेचा त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ मी तेलातच टाकते हळदी पावडर लाल तिखट धना जिरा पावडर आणि या वाटणामध्ये थोडीशी सोप थोडीशी धने आणि थोडंसं जिरं अधरवधर वाटण ते टाकलेलं हो आहे चवीला खूप मस्त लागते आता छान भाजून घ्यायचं त्यानंतर जे बारीक चिरलेले टमाटे होते ते टाकून द्यायचे कांद्याची पातही टाकायची म्हणजे वांगी कुचकरून घेतली होती तीही टाकून द्यायची आहे त्यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीरी घालायची आणि छान असं मिक्स करायचं आहे सगळं एकजीव झालं पाहिजे सगळ्या वांगीला सगळं असं मसाले हे लागले पाहिजे इथपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे दिसायला तो खूप मस्त दिसत आहे आणि चमच्याने वांगेसुद्धा कट करून घ्यायचे आहे म्हणजे हलकेसे छान असे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे भरीत छान असं एकजीव होईल हे एक पा अशा पद्धतीने आणि ठेचा सगळे मसाले लागतील सुद्धा जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढंच भरीत हे खमंग लागणार आहे आता छान असं मिक्स झालेलं आहे त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी हे भरीत तयार झालेलं आहे तर दिसायला तर खूप मस्त दिसत आहे त्यापेक्षाही चवीला अप्रतिम असं हे झालेलं असेल आणि कलरही पाहू शकता किती सुरेखाचा भरताला आलेला आहे जे चंपाषष्ठीच्या दिवशी जे भरीत बनते त्याची चवही खूप मस्त लागते आणि भाकरीसोबत हे अप्रतिम अप्रतिमाशी लागते त्यासोबत बाजरीची भाकरीसुद्धा तुम्ही देऊ शकता भरीत ओला कांदा त्यासोबत फोडणीचं ताक तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करा आणि जरूर सांगा चवीला तर खूप मस्त असं हे झालेलं आहे भरीत भाकरी आणि आवडलं तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि हे भरीत अशा पद्धतीने तुम्ही जरूर करून पहा धन्यवाद